मुंबई मध्ये ताजमहल वरती आणि इतर ठिकाणी हल्ला झाला त्याही वेळेस कोस्टल गार्ड जे आहे या कोस्टल गार्ड कडून अशीच माहिती आली होती की मुंबई वरती हल्ला होण्याची शक्यता आहे। येणारे जे आहेत ते समुद्रातून येतील अशी माहिती होती, पण ती सुद्धा माहिती मुंबई पोलीस महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामधल्या उच्च आयएस अधिकाऱ्याने ती 48 तास दाबून ठेवली। हमला झाल्यानंतर त्यांनी असताना ती माहिती सर्क्युलेट केली अशी असताना परिस्थिती आहे। त्या घटनेनंतर आपण काहीच शिकलेलो नाही असं एकंदरीत दिसतंय आणि आज पुन्हा सिल्वर वॉकवरती किंवा अन्य मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती नामदार परब यांच्या असणाऱ्या बंगल्यावरती किंवा शासकीय अतिथीगृह गुलाब्याला आहे त्या ठिकाणी हमला होणार याची माहिती मिळाल्यानंतर सुद्धा पुन्हा एका IPS अधिकाऱ्याने ती बातमी आणि माहिती दडून ठेवली आणि पुन्हा या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केलेला आहे। किंवा आमची मागणी आहे की पहिल्यांदा नांगरे पाटील यांच्याकडे दिलेली चौकशी ही काढून घेण्यात यावी। दुसरं आहे की ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई का केली नाही याची ताबडतोब त्यांनी असताना चौकशी करण्यात यावी। गुप्तचर विभागाने माहिती जी आहे ती मुंबई पोलीस यांना कळवली होती आणि विशेष म्हणजे नांगरे पाटील यांच्या नावाने असणारं एक पत्र ॲडिशनल CP लीगल ब्रांच यांनी नमूद केलेलं आहे। आता हे जे पोलीस सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था मुंबई या पदावरती जे आहेत ते नांगरे पाटील आहेत, तेव्हा हे पत्र त्यांना ॲड्रेस करण्यात आलेलं आहे। 4 दिवस अगोदर माहिती होऊनही पोलीस खात्याने काहीही केलेलं नाही। दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी की मुख्यमंत्री यांना सकाळ संध्याकाळ CP किंवा ॲडिशनल CP यांच्यापैकी ब्रीफिंग केल्या जातं लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनवरती, राज्याच्या घडलेल्या महत्त्वाच्या घटनांवरती किंवा राज्यामध्ये महत्त्वाच्या घटना काय घडणार असतील, अतिप्रसंग काय घडणार असतील, ती सगळी माहिती त्या ठिकाणी शेअर केल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांना असणारं विचारतोय की आपल्या बंगल्यावरती सुद्धा मोर्चा येणार, त्यावेळेस पोलीस बंदोबस्त हा नेहमीच त्या ठिकाणी आहे। इतरांच्या बंगल्यावरती आणि इतर जे राहतात त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात यावेत असे आदेश आपण दिलेले आहेत का? दिले असतील तर ज्यांनी ज्यांनी हे आदेशाचं पालन केलं नाही त्याच्या विरोधात आपण काय करणार हे असताना पहिल्यांदा सांगा। दुसरं, हे जर आदेश दिले नसतील तर मग हे आदेश का दिले नाहीत याचा सुद्धा खुलासा जनतेकडे त्या ठिकाणी झाला पाहिजे। तिसरं महत्त्वाचं या ठिकाणी की नांगरे पाटील यांच्याकडे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्ण जबाबदारी आहे, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी याचाही खुलासा करण्यात यावा की नांगरे पाटील यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडलेली। योग्य वेळ न पाहता
ताबडतोब ऍक्शन घेतली पाहिजे। आयपीसी 153 खाली कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते, आयपीसी खाली कारवाई होऊ शकते आणि ती कारवाई त्यांनी सुरुवात करावी। जाणीवपूर्वक उशीर दंगल घडवणं किंवा दंगल सुदृढ परिस्थिती निर्माण करणं हा कोणालाही अधिकार नाही। धार्मिक प्रचार करण्याचा अधिकार आहे का? तर पूर्णपणे आहे, पण धार्मिक प्रचारातून दंगल सुदृढ परिस्थिती करणं हा अधिकार नाही। राठोडांना अटक व्हावी आणि त्यातून प्रश्न असे आहे त्याच्यामध्ये की कोणाला पॉलिटिकल गेन घ्यायचा आहे की कोणाला पॉलिटिकल गेन घ्यायचा नाही, याच्यापेक्षा सामाजिक सलोखा आणि शांतता ही राहिली पाहिजे की न राहिली पाहिजे ही सत्ताधाऱ्याने बघणं महत्त्वाचं आहे। कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही, 5 वर्षासाठी त्याला लोकांनी निवडून दिलेला आहे, तेव्हा ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या संविधानाची त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि विधानसभा आणि विधान परिषदेने जे कायदे मंजूर केले त्याची अंमल करण्याची जिम्मेदारी त्यांनी घेतलेली आहे, ती त्यांनी पार पाडावी एवढीच फक्त अपेक्षा। कोल्हापूरचे जे हनुमान चालीसा ज्याला कोणाला वाचन करायचं आहे गायचं आहे त्याला पूर्ण अधिकार आहे, त्याच्यामुळे तो अधिकार त्याचा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही। पण जी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आहे की मशिदी समोर आम्ही भोंगे वाजवू आणि तिथून हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करू, ही भूमिका म्हणजे दंगल घडवणारी भूमिका असं आम्ही त्या ठिकाणी मानतो। जिथे जिथे मंदिरं आहेत त्या मंदिरावरती भोंगे लावले आणि हे हनुमान चालीसाचं पठण केलं तर कोणाला ऑब्जेक्शन नाही, पण हनुमान चालीसा याचं पठन करताना दंगली कशा होतील याचा जो चाललेला आहे तो गैर आहे आणि कायदेशीर नाही। बाळासाहेब एकीकडे राज ठाकरे